सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची देशाच्या सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सामंत यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आमचे दादा मंत्री झाले अशा शब्दात या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कोट्या सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र मापसेकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभिजित मुळसरे, माजी नगरसेवक बंडू गांगड, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी दिल्ली येथे थेट कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण राणे वेळ काढून सिंधुदुर्गातून आलेल्या कार्यकर्त्यांशी आपुलकीनं संवाद साधला आणि त्यांची विचारपूस देखील केली.